नमस्कार मुलांनो, डी ए व्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। इयत्ता पहिलीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पाठ 11 कशासाठी कोणते अवयव हा पाठ समजून घेणार आहोत। मुलांनो, मागील तासी केला आपण पाठ 10 पाहूया सांगूया हा पाठ समजून घेतला। त्या पाठामध्ये आपण शरीराच्या विविध अवयवांची माहिती समजून घेतली। आज आपण या पाठामध्ये कशासाठी कोणते अवयव म्हणजेच शरीराच्या कोणत्या अवयवाद्वारे आपण कोणते काम करतो ते समजून घेऊया। बघा मुलांनो, हे आपले पाठ आहे पाठ 11 कशासाठी कोणते अवयव। मुलांनो, चित्राचे नीट निरीक्षण करा। चित्रामध्ये शरीराच्या अवयवांची नावे दिलेली आहेत व त्यांची कामेसुद्धा दाखवली आहेत। तर आता आपण प्रत्येक चित्राविषयी माहिती समजून घेऊया। बघा मुलांनो, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? चित्रामध्ये कोणते अवयव आहे? हे आहे कान। कानाद्वारे आपण कोणते काम करतो? तर कानाद्वारे आपण ऐकण्याचे काम करतो। म्हणजेच कान कशासाठी असतात? कान ऐकण्यासाठी असतात। कान हे अवयव आपल्याला ऐकण्याला मदत करतात। आपण कानाद्वारे ऐकतो। त्यानंतर बघा या चित्रामध्ये हे कोणते शरीराचे अवयव आहे? हे आहे पाय। मुलांनो, चित्रामध्ये बघा पायाच्या मदतीने मुले कोणते काम करत आहेत? पायाच्या मदतीने मुलगी चालत आहे आणि मुलगा चेंडू खेळत आहे। तर पाय या अवयवाद्वारे आपण चालतो खेळतो। तर पाय हे अवयव कशासाठी आहे? तर पाय हे अवयव चालण्यासाठी खेळण्यासाठी आहे। म्हणजेच पायाचे काम कोणते? चालणे खेळणे। त्यानंतर मुलांनो बघा चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? चित्रामध्ये हे आहे नाक। शरीराचे हे अवयव आहे नाक। तर नाक कोणते काम करते किंवा नाक या अवयवाद्वारे आपण कोणते काम करतो? तर नाकाद्वारे आपण वास घेतो आणि श्वास घेतो। मुलांनो, आपण जर श्वास घेतला नाही तर आपण जिवंत राहू का? नाही ना। मग नाकाद्वारे आपण अत्यावश्यक काम करतो। कोणते? श्वास घेण्याचे, शिवाय वास घेण्याचे। हे दोन्ही कामे कोणते अवयव करते? ही दोन्ही कामे नाक हे अवयव करते। तर नाक हे अवयव कशासाठी आहे? नाक हे अवयव श्वास घेण्यासाठी आणि वास घेण्यासाठी आहे। त्यानंतर मुलांनो बघा चित्रामध्ये शरीराचे हे कोणते अवयव आहे? हे आहे आपले हात। हाताद्वारे आपण काय करतो किंवा हात हे अवयव कशासाठी आहे? तर हात हे अवयव विविध प्रकारची कामे करण्यासाठी आहे। बघा चित्रामध्ये मुलगा खेळतो हाताच्या मदतीने, मुलगी काहीतरी वस्तू ठेवत आहे, काका हाताच्या मदतीने काम करत आहेत। तर हात हे अवयव कशासाठी आहे? हात हे अवयव कामे करण्यासाठी आहे। त्यानंतर बघा मुलांनो, हे कोणते अवयव आहे शरीराचे? हे आहेत आपले डोळे। डोळे कोणते काम करतात? डोळे पाहण्याचे काम करतात। डोळे हे अवयव पाहण्याचे काम करतात। किंवा डोळ्याद्वारे आपण कोणते काम करतो? डोळे कशासाठी आहे? डोळे पाहण्यासाठी आहे। डोळ्याच्या मदतीने मुलगी संगणकावरील चित्रे बघत आहे, आई वर्तमानपत्र वाचत आहे आणि आपण टी व्हीसुद्धा डोळ्यांच्या मदतीने पाहतो। आई वर्तमानपत्र पाहत आहे कशाने? डोळ्यांनी। मुलगी संगणकावर चित्रे पाहत आहे। तर डोळे हे अवयव आपल्याला पाहायला मदत करतात किंवा डोळ्यांचे काम आहे पाहणे। मुलांनो या चित्रामध्ये बघा मुलगी काय करत आहे? मुलगी जेवण करत आहे, काहीतरी खात आहे। आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी काय करते? मुलगी बोलत आहे। तर ते कोणत्या शरीराच्या अवयवाच्या मदतीने हे कामे करत आहेत? ते
तोंडाद्वारे ही कामे करत आहेत। तर तोंडाद्वारे आपण खातो आणि बोलतो किंवा आपण गायनसुद्धा करतो। तर मुलांनो, आपल्याला गायला, खायला आणि बोलायला कोणते अवयव मदत करते? आपले तोंड मदत करते। तर मुलांनो, अशा प्रकारे आपल्याला ही विविध शरीराची अवयवे विविध कामांमध्ये मदत करते। तर या पाठामध्ये आपण कशासाठी कोणते अवयव म्हणजे कोणत्या कामासाठी कोणते अवयव आपली मदत करते हे या पाठाद्वारे आपण समजून घेतले। आता या पाठावर आधारित कठीण शब्द समजून घेऊया। बघा मुलांनो, आईज, आईज म्हणजे डोळे, हँड म्हणजे हात, माउथ म्हणजे तोंड, स्मेल म्हणजे वास, लेग्स म्हणजे पाय, इयर म्हणजे कान, टू रन म्हणजे धावणे, टू ईट म्हणजे खाणे। तर अशा प्रकारे ही आपली कठीण शब्द आहेत। मुलांनो, आता पाठावर आधारित आपला उपक्रम आहे, आपण आपल्या अवयवांनी आणखी कोणते कामे करू शकतो त्याची तुम्ही घरी कृती करा। मुलांनो, आपण पाठामध्ये शरीराच्या अवयवांद्वारे अनेक कामे पाहिली, त्या व्यतिरिक्त आपल्या शरीराची अवयवे आणखी कोणती दुसरी कामे करू शकतात त्यांची घरी तुम्ही कृती करा व त्याचा व्हिडिओ ग्रुपवर पाठवा। तर मुलांनो, या पाठाचा भाग दोन घेऊन आपण पुढील तासिकेला भेटू। आजचा तुमचा गृहपाठ आहे कठीण शब्द वाचा व वहीत लिहा व उपक्रम पूर्ण करा। मुलांनो, स्वस्थ रहा, आनंदी रहा। धन्यवाद।